मर्यादा दाखवण्यासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं. त्यांचं अवघं आयुष्य हे आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी आहे. महामानव, ज्ञानाचा अथांग सागर, विश्वरत्न वंदनीय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 1891 साली एका सामान्य गरीब कुटुंबात बाबासाहेबांचा जन्म झाला आणि 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं, त्यांचं निधन झालं. आज 6 डिसेंबर आज या महामानवाचा महापरिनिर्वाण दिन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवघं आयुष्य हे दीनदलितांच्या जातीपातीच्या जोखडामध्ये अडकलेल्या जनतेच्या कल्याणासाठी, ज्यांना शिक्षणापासून वंचित केलं गेलं, ज्यांचं आयुष्य हे खडतर होतं, अशा लोकांना दिशा दाखवण्यासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य वेचलं. त्यांचं अवघं आयुष्य हे आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी आहे. जेव्हा 1956 साली बाबासाहेबांचं निधन झालं आणि 7 डिसेंबर रोजी त्यांना मुंबईमध्ये दादर या ठिकाणी समुद्राच्या किनारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. आज त्या ठिकाणी चैत्यभूमी सुद्धा उभारलेली आहे. लाखो अनुयायी आज त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. आपल्या मृत्यूच्या काही दिवस पूर्वी म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यावेळेस जवळपास त्या काळी 12 ते 15 लाख इतके अनुयायी त्यांच्या सोबत होते. आज या महामानवाला अभिवादन करताना आपल्या सर्वांना एक विनंती मात्र करेन. बाबासाहेबांनी एक आपल्याला संदेश दिला होता की सबसे पहले और सबसे अंत में हम भारतीय है. एक एकतेचा एक खूप मोठा संदेश, शिका आणि संघटित व्हा असा जो एक मौल्यवान संदेश आपल्याला त्यांनी दिला आहे. आणि एकूण जे आयुष्य, आपण जसं म्हणलं की बाबासाहेबांचं जे पूर्ण आयुष्य आहे ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती चालण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारला बाबासाहेबांनी, आणि त्याची एक संकल्पना आहे बौद्धामध्ये की आपण जसं पुण्यतिथी म्हणतो तसं बौद्ध धर्मामध्ये पुण्यतिथीला महापरिनिर्वाण असा हा शब्द वापरलेला आहे. आजच्या दिनी बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. जय हिंद.